चिपळूण तालुक्यातील सावर्ड्यातील कातभट्टे दूषित पाण्याची माजी खासदार निलेश राणे यांनी पाहणी केली. कातभट्टे दूषित पाण्याविरोधात माजी खासदार निलेश राणे यांचा ग्रामस्थांना पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सोडल्यामुळे आमच्या सगळ्या शेतीचं विहिरीचं भरपूर नुकसान झालं. आम्ही 12 वर्ष त्या ह्यासाठी आम्ही तहाव फोडतो. ते नुकसान झालंय तिथे घेऊन जाणार. कोणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर जाणं हे काही योग्य नाही. ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आपण प्रायव्हेट प्रॉपर्टीवर ना जिथे आपलं तुमचं म्हणणं आहे तिथे नुकसान झालंय तिकडे जाऊया. आता पाणी सोडून 7-8 दिवस झाले, त्यामुळे पाणी बऱ्याच ठिकाणचं पाऊस पडतोय ते स्वच्छ झाले. फक्त अजून 2 ठिकाणी पाणी अजून ते स्वच्छ नाही झाले. तिकडे जाऊया मग तिथे समोर जायला. चला गाड्या आहे ना आपल्याकडे. दरवर्षी थोडं थोडं करून दरवर्षी तरी पण मग ते काळं पाणी येत असतंय. सकाळचा व्हिडिओ बघाल ना, सकाळी आज येणार म्हणून पाऊस पडला म्हणून व्हिडिओ मारून सगळं तिकडे करू. या गावला पैसे पिक्चर घेऊन ठेवायला. पहिला पाऊस पडला ना त्यावेळेस जे काळं पाणी झालं होतं ते नेहमी आमचे हे पोल्युशन बोर्डाचे कुठे आहे फॅक्टरी कोणाची आहे काय करायचं मला त्या जबाबदार होतो.